गो सांगू तुका माझ्या मालवणची माती, आंब्याचा गोडवा इथे काळजात राहतो। माझ मालवणच गाव हो, माझ मालवणच गाव। परत किचन मध्ये तुम्ही बघताय चक्क रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम। हो, आमच्या गावच्या मातीशी निगडीत अशी समस्या होती जी गेली कितीतरी वर्ष आमच्या गाववाल्यांना त्रासदायक होत होती। गाववाल्यांका जाण्या येण्यासाठी रस्ते नव्हते। ही समस्या लक्षात घेऊन आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष सौ संजना सावंत यांनी निधी उभारण्यासाठी प्रयत्न केले। आज राणेसाहेबांच्या माध्यमातून, स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून आज इथे श्रावण गवळीवाडीचं इथे दोन रस्त्यांचं भूमिपूजन होत आहे आणि त्यासाठी सन्माननीय राणेसाहेबांचा आणि जिल्हा परिषदचा असं दोन्ही निधी मिळून इथे दोन रस्त्यांचं भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरच ते रस्ते पूर्णत्वास होतील असं मी इथल्या ग्रामस्थांना एक अभिवचन देतो। 1990 साली राणेसाहेब या ठिकाणी आल्यानंतर जिल्ह्याची परिस्थिती सर्वांना ज्ञात होती, आमच्या मुंबईच्या ताकरमान्यांना पण होती आणि गावातल्या पण मंडळीला होती। 1990 राणेसाहेब या ठिकाणी आल्यानंतर या जिल्ह्याची परिस्थितीमध्ये जी झपाट्याने जी परिवर्तन जो झालं त्याच्यामध्ये शैक्षणिक असो, तालुक्यामध्ये ITI झाल्या, पॉलिटेक्निकल झालं, इंजिनियर कॉलेज झाले, डॉन बॉस्को झाले म्हणजे इंग्लिश मिडियमच्या शाळा चालू झाल्या, आता मेडिकल कॉलेज झालं, हॉस्पिटल झालं चालू झालं, हे सगळे गोष्टी जात असताना पायाभूत सुविधांमध्ये गावोगावी शाळा चांगल्या सुरू झाल्या, प्राथमिक शिक्षक हवे तसे भरले गेले, खेडोपाडी रस्ते झाले आणि वाडी वाडीमध्ये गल्ली गल्लीमध्ये डांबरीकरण रस्ते झाले। त्यांच्या प्रयत्नातून सात माननीय नारायण राणे यांनी दिली, त्यांच्या खासदार निधीतून निधी उभारण्यास आम्हाला मदत केली। आमच्या गवळीवाडीत दोन रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली। आमच्या या आनंदामध्ये माननीय व्यक्तींनीही उपस्थिती नोंदवली। श्री महेंद्र चव्हाण, राजू परुळेकर, सुनील घाडीगावकर आणि स्वाभिमानी पक्षांचे सरचिटणीस श्री कुबल। आमच्या गावातील रस्त्याची समस्या लक्षात घेऊन ती सोडवण्यासाठी मदत केल्याबद्दल सर्व गाववाल्यांतर्फे आम्ही मान्यवर व्यक्तींचे आभार व्यक्त करतो।